शंभर बायकांना ती एक सुपरवायझर घाबरत नाही का हो? तिला त्याच्या ड्युट्या विचारा, तुम्ही किती वाजता येता, तुमचं काम काय, किती विजिटला येता विचारा, सरळ प्रश्न विचारायचा. आम्ही विचारतो कारण त्यांची नोकरी आहे, त्यांना मानधन काय, वेतन काय, 1-1 लाखापर्यंत पगार आहे, तरी पण आपल्याकडून काम करून देतात. काही आपल्या मुलींच्या चुका असतात, घाबरून त्यांची रिपोर्ट भरून देणे, टॅली करून देणे, आणि 10 वेळेस ऑफिसला बोलवतात, जायचं नाही, तुम्ही एकट्या या 50 मुलींना भेटायला. आम्ही 10 जणी कशाला यायचो ऑफिसला? आता प्रत्येक बाबतीत ऑफिसला बोलवलं जात आहे आणि मुली घाबरून ऑफिसला जातात. तर हे सगळं 3:30 तुम्ही बंद करा, 3:30 आतमध्येच काम करा, कारण त्यांची ड्युटी सकाळी असते 10:00, त्या येतात 12:00 आणि आपल्याला काम लावतात. आणि आता आपले जे बालविकास अधिकारी आहेत त्यांना पण खूप खूप चार्ज आहेत. मुंबई झोन कुणाला तर 10-10 प्रकल्प एकाकडे असल्यावर ते कुठे कुठे लक्ष देणार? TA4 म्हणजे टेक होम राशन जो आपल्याला येतो, त्याची पावती पहिल्या दिवशी जर तो आला तर सही करून द्यायची नाही, दुसऱ्या दिवशी बाबा तू पावती घ्यायला ये, आज आम्ही सगळा माल मोजतो, नाहीतर तू इथं उभा रा. पावती दिल्यामुळे, आपली सही झाल्यामुळे मग आपल्या लाभार्थ्याला TA4 कमी पडतो, लाभार्थी आपल्याला भांडतात. आणि आपले लाभार्थी कसे अग्रेसिव्ह असतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळे सारखेच असतात, कुठे असू द्या. गावातल्या माझ्या सेविका मैत्रिणी खेड्यापाड्यातून तालुक्यात रिपोर्ट द्यायला जातात, एक दूर दुरून येते, तर एकीला टार्गेट करून एवढं काम. खरंच तर हे पाप कुठं फेडाल? हे काही सरकारला समजतं का नाही? एक तर दुसरीकडे आपल्या देशात नद्यांना माता म्हणतात आणि हा सेविकांचा छळ होतोय. सध्या ज्या रिटायर सेविका झाल्या त्यांनी 35-35 वर्ष 40-40 वर्ष काम केली, त्यांना घरी बसून असं वेड्यासारखं आयतं खायला आवडत नाही. जरी त्यांची मुलं शिकलेली असली तरी त्यांना वाटतं माझं काहीतरी असावं, तर त्यांचं पेन्शन सुरू करावं सरकारने. आपल्या संघटनेने खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा